ದೆಹಲಿ ಡಿಸಿಎಂ ಮನೀಶ್ ಸಿಸೋಡಿಯಾರನ್ನ ಸಿಬಿಐ ಬಂಧಿಸಿದೆ ಅಬಕಾರಿ ನೀತಿ ಅಕ್ರಮ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಿಬಿಐ ಅಧಿಕಾರಿಗಳು ವಿಚಾರಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಬರೋಬರಿ 8.5 ಗಂಟೆಗಳ ವಿಚಾರಣೆ ಬಳಿಕ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸಿಸೋಡಿಯಾ ತನಿಖೆಗೆ ಸಹಕರಿಸದ ಹಿನ್ನೆಲೆ ಸಿಬಿಐ ಅವರನ್ನ ಬಂಧಿಸಿದೆ ಸಿಸೋಡಿಯಾ ವಿಚಾರಣೆ ಖಂಡಿಸಿ ದೆಹಲಿಯ ಬೀದಿ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಸಿಸೋಡಿಯಾ ಸಿಬಿಐ ಕಚೇರಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದಂತೆ ಅವರ ಹಿಂದೆ ಎಎಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ದಂಡು ಬಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಹೈ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡಿದ್ರು ಬಳಿಕ 144 ಸೆಕ್ಷನ್ ಜಾರಿ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಅದಾನಿ ಪ್ರಧಾನಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮೌನ ಆಗಲ್ಲ ಉತ್ತರ ಸಿಗೋವರೆಗೂ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೀಗಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಲಿಗಳು ಸಮರ ಸಾರಿದ್ರು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಅಚ್ಚರಿ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಸ್ವಂತ ಮನೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಕೊಟ್ಟಂತ ಹೇಳಿಕೆ ಛತ್ತೀಸ್ಗಢದ ರಾಯ್ಪುರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ವಸದಸ್ಯರ 85ನೇ ಅಧಿವೇಶನ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಅಧಿವೇಶನದ ಉದ್ದಕ್ಕೂ ಮೋದಿ ಅದಾನಿ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಕೈಕಲಿಗಳು ವಾಗ್ದಾಳಿ ಮಾಡಿದರು ಅದಾನಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದು ಸಂಸತ್ ಕಡತದಲ್ಲಿ ಡಿಲೇಟ್ आज की जो सरकार है केंद्र में ये लोकतांत्रिक सरकार नहीं है या लोगों के लिए काम करने वाली सरकार नहीं है ये सिर्फ अपना डिक्टेटरशिप चलाते हैं गरीबों के ओर से स्त्रियों के ओर से एससी एसटी लोगों के ओर से कोई बात रखने के लिए वहाँ पर हमें आजादी नहीं है कोई भाषण हम करते हैं जनता के हित में और राहुल जी भी पार्लियामेंट में किए मैं भी राज्यसभा में अपना भाषण किया मेरा भाषण भी काट दिया राहुल गांधी जी का भाषण भी काट दिया देश रैत दिन के 27 रूपाय दुड़ताने मोदी स्नेहित दिन के 1600 कोटि संपादने देश का किसान प्रतिदिन 27 रूपए कमा रहा है और प्रधानमंत्री जी के एक मित्र प्रतिदिन 1600 करोड़ रूपए कमा रहे हैं एक दिन में 1600 करोड़ रुपए कमा रहे हैं लेकिन देश के एयरपोर्ट बंदरगाह सैकड़ों किलोमीटर लंबी रेलवे की लाइनें कोयला सड़कें पीएसयू सब प्रधानमंत्री जी के एक मित्र गौतम अडानी जी को दिए गए हैं अदानी कंपनी ईस्ट इंडिया तरह सत्य होरबरोवरेगू प्रश्न केलती थी अदानी जी और मोदी जी एक हैं और देश का पूरा धन एयरपोर्ट पोर्ट्स डिफेंस इंफ्रास्ट्रक्चर स्टोरेज एग्रीकल्चरल स्टोरेज सेब पूरा का पूरा धन एक व्यक्ति के हाथ में जा रहा है हम पूछेंगे एक बार नहीं हजारों बार पूछेंगे रुकेंगे नहीं जब तक सच्चाई नहीं निकलेगी अदानी जी की सच्चाई नहीं निकलेगी तब तक हम नहीं रुकेंगे इदे समावेशदल्लि राहुल गांधी अच्चरि हेळिके कोट्रु ननगे ईगलु मने इल्ल अंद्रु 6 साल का था मैं एक दिन घर में अजीब सा माहौल था माँ के पास गया मैंने माँ से पूछा मम्मी क्या हुआ और माँ कहती हैं हम घर छोड़ रहे हैं तब तक मैं सोचता था कि वो घर हमारा था तो मैंने माँ से पूछा माँ हम अपने घर को क्यों छोड़ रहे हैं और पहली बार माँ ने मुझे बताया कि राहुल ये हमारा घर नहीं है ये सरकार का घर है और अब हमें यहाँ से जाना है मैंने माँ से पूछा माँ कहाँ जाना है कहती है नहीं मालूम 52 साल हो गए मेरे पास घर नहीं है आज तक घर नहीं है ಇದಿಷ್ಟು ರಾಯ್ಪುರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿವೇಶನದ ಹೈಲೈಟ್ಸ್ ಸಂಸತ್ ಕಲಾಪಗಳಲ್ಲಿ ಅದಾನಿ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನೇ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿಸಿದೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಇದು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೋ ಏನೋ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ 18